आम्ही आधी इंटरव्ह्यू घेत आहोत टेलिफोनिक, आणि तिथून जर तुमचं सिलेक्शन होत असेल तर मग आम्ही फेस टू फेस घेत आहोत. ओके चालेल. ओके चालेल. मग आता मी फक्त एक थोडेसे प्रश्न विचारेल, जस्ट 10 to 15 क्वेश्चन्स, वन लाईन मध्ये तुम्हाला आन्सर करायचे ते. ओके ओके. सो तुमचं पूर्ण नाव सांगा. पूनम किशोर कुमार थोरात. ओके. एज? 35. ओके. लोकेशन काय तुमचं, रेसिडेन्स लोकेशन? सांगली. ठीक आहे, फाईन. अँड एक्सपिरियन्स आहे काही? 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बाबा. 12 इयर्स. बर. कुठे काम केलंय आधी? एअरटेल 8 वर्ष होते कॅशियर आणि कस्टमर केअरला. नंतर जिओला होते 2 वर्ष ऑन रोल. बर बर बर. जिओ पॉइंट असिस्टंट मॅनेजर म्हणून. ओके फाईन. आता तुम्ही अकाउंटंट साठी ट्राय करत आहात? कारण दोन्ही फॉर्म मध्ये मी कॅश आणि म्हणजे त्यांची प्रोसेस आहे कस्टमर केअर विथ कॅश हँडलिंग अँड सर्व्हिस. ओके ओके ओके. मग तुमचा टॅली वगैरे कोर्स झालाय? टॅली झालं नाही आहे पण मला येते मॅडम टॅली, कारण दोन्हीकडे टॅली होतं. अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही. फाईन. मग मी थोडेसे एक अकाउंटिंग रिलेटेड आणि टॅली रिलेटेड क्वेश्चन्स विचारते, अगदी बेसिक्स आहेत. ठीक आहे चालेल. फर्स्ट मला सांगा व्हॉट इज TDS, काही आयडिया आहे? म्हणजे TDS चा मला लॉंग फॉर्म. हा फुल फॉर्म सांगा. नाही मला फुल फॉर्म नाही माहिती आहे, फक्त TDS कट होतं एवढंच माहिती आहे मला. ओके. पण मला त्याच्या रिलेटेड नाही माहिती. ओके ठीक आहे. GST चा फुल फॉर्म? नाही माहिती. बर ठीक आहे. फिक्स्ड असेट म्हणजे काय असतं? फिक्स असेट म्हणजे एक्सप्लेन नाही करता येणार. बर. डेप्रिसिएशन म्हणजे काय? नाही मॅडम माहित नाही. ओके बर बर बर. आता टॅली मध्ये मग काय काय काम केले तुम्ही? प्रत्येकाचं एक डिफरंट डिफरंट सॉफ्टवेअर असतं. ओके. इंट्रीज कॅश डिपॉझिट करायची. ओके. हेच करत होते. ओके ओके ओके. म्हणजे तुम्ही कॅश रिलेटेडच फक्त एंट्रीज केल्यात, एक तर पेमेंट नाही तर रिसीट एवढंच केलं का? हा पेमेंट रिसीट कॅश डिपॉझिट. ओके. म्हणजे कॉन्ट्रा एंट्री वगैरे तेवढंच केलं? हा तेवढंच केलेलं. ओके ओके ओके. बर बर बर. ठीक आहे. आता टॅली झालंय म्हणताय, मग टॅलीची शॉर्टकट की सांगाल परचेस साठी काय? बरं ठीक आहे. देन आता तुम्ही कॅश करत होता सांगताय, मग आता ठीक आहे कॅश रिलेटेड क्वेश्चन विचारते. जर माझं ग्रॉसरी शॉप आहे आणि मी कॉम्प्युटर परचेस केलाय कॅशनी, तर माझी एंट्री कशी होणार? परचेस केलाय त्याची एंट्री? येस. म्हणजे मी कॉम्प्युटर परचेस केलाय पण माझा ग्रॉसरी शॉप आहे. हा म्हणजे मी आता माझं शॉप आहे, म्हणजे माझं हा बिझनेस आहे शॉपचा, ग्रॉसरी शॉप आहे, आणि मी कॉम्प्युटर परचेस केलंय, तर आता मी एंट्री कशी करणार? माझी टॅलीमध्ये एंट्री कशी करायची आपण कॉम्प्युटर परचेसची? गुड सेल्स मध्ये. बर. कॉम्प्युटर परचेस केलाय तर गुड सेल्स मध्ये काय एंट्री करायची आपण? परचेस मध्ये यायला पाहिजे ना? नाही तुम्ही ऍज अ कस्टमर परचेस केलं असेल? नाही नाही नाही, माझी माझी स्वतःची कंपनी आहे ग्रॉसरी. हा हा ओके ओके. येस. मला वाटलं की कस्टमरनी परचेस केला तर. नाही नाही नाही. आणि मी माझ्या बिझनेस साठी कॉम्प्युटर परचेस केलाय तर मी त्याची एंट्री कशी करणार? ऍसेट मध्येच होणार आणि गुड परचेस मध्येच होणार? नाही नाही कळलं मला, परत एकदा सांगताय? आपण ते ऍसेट आपल्या फर्म साठी परचेस केले ना? हा बरोबर. म्हणजे त्याचं ग्रुपिंग कॉम्प्युटरचा तुम्ही ऍसेट मध्ये करणार, फिक्स्ड ऍसेट म्हणून. ओके. हा आणि कुठल्या वाउचर मधून एंट्री करणार, परचेस सेल पेमेंट रिसीट का जेवी? परचेस मध्येच. बर ठीक आहे. ऍक्च्युली फिक्स्ड ऍसेट आपण घेतो ना, ती नेहमी आपल्याला, तुम्ही आता कॅश नाही जर परचेस केली तर तुम्हाला पेमेंट मधून करावी लागते. परचेस मधून फक्त बिझनेस रिलेटेड गुड्स जातात. ओके. येस. त्याच्यानंतर मला सांगा की प्रोव्हिजन्स काही माहिती आहे? प्रोव्हिजन्स म्हणजे काय? नाही. ओके. म्हणजे कसं झालं मॅडम, मी टेलिकॉम मधलं हँडल केलं, म्हणजे मी एअरटेल लावलं ते पण टेलिकॉम होतं. हा हा हा.
ऍज अ फर्म साठी जे टॅली वगैरे असतं ना त्यात मी खरोखर म्हणजे अगदी ऑनेस्टली मी त्यात काय वर्किंग केलं नाहीये. ओके ओके ओके. आमचं एक सीआरएम होतं त्यामध्येच एंट्री व्हायच्या कॅशच्या. बरोबर. एअरटेलला पण सेम प्रोसेस होती, जिओला पण होती. पण एक डेफिनेटली सांगू शकते कुठल्याही फॉर्म मध्ये आता तुमच्याही फॉर्म मध्ये जरी मी काम करायला आले तरी मला ते एकदा सांगितलं तर 100% हे अश्युअर करू शकते की मी ते परफेक्ट करू शकते. ओके ओके. बर बर बर. म्हणजे एकदा फक्त आपल्याला सांगावं लागेल, तुम्हाला शिकवावं लागेल, बाकी मला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण प्रत्येक सिस्टीम गेल्यानंतर ती माझ्यासाठी नवीन असते. पण हे मी 100% सांगू शकते की मला सांगितलं की मी ते करेन. ओके ओके ओके. नाही काही इश्यू नाही. ठीक आहे मग आता काय म्हणजे एवढेच क्वेश्चन्स मी विचारते बिकॉज थोडस मे बी तुमचा गॅप पडलाय त्याच्यामुळे तुम्हाला ते टॅली आणि मी फेब्रुवारी मध्ये रिझाईन केलं. ओके. जिओला. अच्छा अच्छा. बर बर. फेब्रुवारीला माझा नोटीस पिरियड संपला त्याच्यानंतर काय लॉकडाऊनच होता. येस येस येस. मी रिसेंटली नोकियामध्ये 2 महिने केलं पण त्याच्यानंतर ती काय 3 महिन्यासाठीची पोस्ट होती, कस्टमर केअर साठी होती. अच्छा अच्छा. बर बर बर. ती 3 महिने ती केली मी आता परत मी. ओके. नाही ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. ठीक आहे मग मी काय करते एकदा बोलून बघते, जर सिलेक्ट करत असतील तर मग काय हरकत नाहीये. ओके चालेल, कळवते मी तुम्हाला तसं. हो हो चालेल. येस येस येस. ओके थँक्यू. ओके सो आपण अजून एक इंटरव्ह्यू बघितला आहे, चांगल्यापैकी अपिअर केलंय, म्हणजे क्वेश्चन्स काहीच आन्सर नाही केलेले बट कॉन्फिडेंटली ती बोलत होती की हां नाही येते बट मी ते करू शकते वगैरे अश्युरन्स देत होती. ठीक आहे अगेन आय वुड से की अननेसेसरी एक्सप्लेनेशन नव्हतं ते किंवा तिची बाजू ती सावरत नव्हती पण तिच्या बोलण्यातून थोडंफार वाटत होतं की येस शी इज कॅपेबल टू डू समथिंग. ओके हे पण खूप मॅटर करतं आहे, तुमच्या बोलण्यातून पण एक स्पष्टपणा दिसला पाहिजे आणि आन्सर्स पण देताना तुम्हाला ते अशी देता आले पाहिजे की येस की मी हे करू शकते. ओके सो लेट्स सी अगेन नेक्स्ट इंटरव्ह्यू.